खर तर तुम्ही मनात विचारा ना की भगवंत असे समुद्रामध्ये झोपलेले वरतून शेषनाग असा सावली धरून आहे, लक्ष्मी माता पाय चेपतायत, आणि अशा परिस्थितीत जर भगवंतानं अर्जुनाला सांगितलं असतं की तू शस्त्र उचल आणि मी आहे, कदाचित अर्जुनानं सांगितलं असतं देवा तुम्ही तिथेच आराम करा, युद्ध वगैरे काय करायचं ते मी बघतो. परंतु भगवान श्रीकृष्ण स्वतः कुरुक्षेत्रात आहेत, कुरुक्षेत्रामध्ये स्वतः सारथ्य करतायत अर्जुनाच्या रथाचं, आणि मग अशा परिस्थितीमध्ये स्वतः रथावरती उभे असणारे भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रामध्ये गीता सांगतात आणि अर्जुनाला सांगतात की हो लढ, मी आहे तुझ्यासोबत, आत्ता शंख फुंकले जाणार, आत्ता जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवरती तुटून पडणार, मृत्यूचा असा तांडव उभा राहणार, रक्ताचे पाट वाहणार, या सगळ्या परिस्थितीची जाणीव भगवंत करून देतात आणि स्वतः कुरुक्षेत्रात आहेत म्हणून भगवंताच्या सांगण्याला अर्थ प्राप्त होतो. जर तसंच समुद्रात तिकडे आरामविराम करत जर कदाचित भगवंतानं सांगितलं असतं तर अर्जुनावरती त्या बोलण्याचा फारसा प्रभाव होऊ शकला नसता. भगवान श्रीकृष्ण कर्मयोग फक्त सांगत नाहीत, कर्मयोगाचे ते स्वतः पुरस्कर्ते आहेत. गीतेसारखा एक महान ग्रंथ गेली हजारो वर्ष तुमच्या माझ्या मनावरती अधिराज्य गाजवतो, त्याच्या पाठीमागची अनेक कारणं असतील, पण त्यातलं हेही कारण आहे भगवान श्रीकृष्णाचं जगणं. ज्ञानोबऱ्यांच्या ज्ञानेश्वरीतून तुम्ही ज्ञानोबऱ्यांचं जगणं वजा करा, तुकोबऱ्यांच्या गाथीतून तुम्ही तुकोबऱ्यांचं जगणं वजा करा. साधू संतांच्या या सगळ्या साहित्याला महत्व प्राप्त झालं ते केवळ आणि केवळ त्यांची प्रतिभा, त्यांचं लिखाण हा भाग तर आहेच, पण याहीपेक्षा साधू संतांचं साहित्य तुमच्या माझ्या मनावरती गारूड घालतं याचं एकमेव कारण जर कोणतं असेल तर ते साधू संतांचं जगणं आहे. तुकाराम महाराज सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही फक्त सांगायला जन्माला आलेलो नाही होत, जे साधू संतांनी सांगितलं ते आमच्या जगण्यामध्ये कसं असू शकतं ते दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. वैराग्याची व्याख्या केली जाते इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत इच्छित असणाऱ्या अपेक्षित असणाऱ्या भोगाच्या त्यागाच्या वृत्तीला वैराग्य म्हणतात. तुकोबाराय वैराग्याची नुसती व्याख्या सांगत नाही, तुकोबाराय वैराग्य काय आहे ते जगतात. तुकोबरायांना इंद्रायणीनं गाथा परत केली हा आपण चमत्कार सांगतो, चला इंद्रायणीनं गाथा परत केली तुकोबरायांचा अधिकार, पण याहीपेक्षा मोठा चमत्कार जर कोणता असेल तर पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकोबरायांनी इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली, आणि मित्रांनो ती इतक्या सहजतेनं बुडून टाकली जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोणतं असेल ना तर मला वाटतं जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत, आणि म्हणून ज्ञानोबा राय तुकोबा राय यांच्या एकंदरीत साहित्याकडे बघत असताना त्या साहित्याचा शेकडो वर्ष तुमच्या माझ्या मनावरती जो प्रभाव पडतो त्याचं एक कारण असंही आहे की साधू संतांचं जगणं. आणि म्हणून या पावलावर पाऊल टाकून आपल्याला चार पावलं चालता येईल का, ते जगता येईल का, याचा विचार आपण करायला हवा. काय जगली ही माणसं, संतत्व हे तुमच्या कर्मानंच तुम्हाला बहाल केलं जातं. म्हणजे गाडगेबाबांचं नाव डेबूजी, आणि दिवाळीचा सण होता, ज्या मालकाकडे काम करत होते तो मालक आत असा पुरणपोळी खात बसलेला होता आणि बाबा असे दारात उभे होते. मालकानं पाहिलं आणि विचारलं डेबू काय बघून राहिला, बाबा म्हणले काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी. मालकाला राग आला, मालकानं सांगितलं तुला पोळी खायची आहे हात पुढं कर. बाबांनी अशा मोठ्या मोशा बाबांनी मोठ्या आशेनं असे हात पुढे केले. मालक ताटावरनं उठला आणि हातात काट्याचा फोक घेऊन आला. बाबांनी हात पुढे केले होते, मालकानं काट्याच्या फोकानं बाबांचे हात फुडून काढले, अक्षरशः हात रक्तभंबाळ झाले. बाबा काहीच बोलले नाही, पलीकडे गेले, रस्त्याच्या पलीकडे एका दगडावर जाऊन बसले आणि हातातले काटे काढत होते बाबा. रस्त्यानं जाणारे एकानं विचारलं डेबू काय करून राहिला, बाबा म्हणले काय नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणले. बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं. हाच डेबू पुढे जाऊन जेव्हा गाडगे बाबा झाले, बाबांच्या कीर्तनाला लोक गर्दी करायला लागले. साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जगणं समजावून सांगायचे बाबा कीर्तनातून. गावात कुठेही कीर्तनाला गेले तर पहिल्यांदा हातात खराटा घ्यायचे आणि खराटा घेऊन सगळं गाव स्वच्छ करायचे. अगोदर गाव स्वच्छ करायचं आणि मग लोकांची मनं स्वच्छ करायची. पंढरपूरला जर कधी पांडुरंगाच्या दर्शनाला गेले तर बाबा असं कधी घाईघाई पाया पडायला गेले नाहीत. दर्शनाला जायच्या अगोदर बाबा तिथल्या त्या चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन उभे राहायचे आणि आलेल्या गेलेल्यांना सांगायचे बाबांनो
विटेवर उभा असलेला, कमरेवर हात दिलेला तो पांडुरंग इथे ही घाण काढायला येणार नाही, तुमची घाण तुम्हालाच काढावी लागेल. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजन करत 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 आज सगळी चंद्रभागा स्वच्छ करायचे आणि मग कीर्तन उभं राहायचं. हे बाबा, बाबांच्या कीर्तनाला लोक गर्दी करायला लागले. एक व्यापारी बाबांकडे आला, म्हणला बाबा माझ्या गावात मला तुमचं कीर्तन ठेवायचंय, कीर्तनाला या. बाबा म्हणले तू मोठा व्यापारी आहे, मी कीर्तनाला नक्की येईल, माझी एक अट आहे. म्हणले काय अट आहे? अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का, मग मी कीर्तनाला येतो. बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय, 10 गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालतो की. बाबा कीर्तनाला गेले, हातातल्या खराट्यानं गाव स्वच्छ झालं. बाबा कीर्तनाला उभे राहिले, कीर्तनही झालं. कीर्तन झाल्यावर लोकांनी पंक्ती धरल्या. बाबा स्वतः पंक्तीमध्ये उतरून एकाला पुरणपोळी वाढत होते, सगळ्यांची जेवण आटपली. बाबा दुसऱ्या गावाला जायला निघाले. बाबा दुसऱ्या गावाला जायला निघाले, ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला आणि बाबांना म्हटला बाबा सगळ्यांची जेवण आटपली, चला दोन दोन घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणले राजा पुरणपोळी खायची हाऊस लहानपणीच फिटली, घास आता गिळत नाही. आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसले. बैलगाडीतून दुसऱ्या गावाला निघणार बाबांचं लक्ष त्या बैलांच्या पोटाकडे गेलं. खपाटीला गेलेली बैलांची पोटं बघितली, बाबा गाडीतनं खाली उतरले. बाबांनी विचारलं अरे बैल कुणाची र? एकानं सांगितलं अमुक अमुक याची बैल आहेत. त्या बैलांच्या मालकाच्या जवळ गेले मित्रांनो. बाबांनी त्याचा असा चिमटा घेतला दंडाला आणि त्याला म्हणले तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काहीच नाही म्हणून बाबा पायपाय दुसऱ्या गावाला निघून गेले. काय प्रेम आहे हो, जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम आहे, जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये वात्सल्य आहे, जोपर्यंत कुणाच्या तरी मदतीसाठी आमचे हात सरसावतात, कुणाच्या तरी मदतीसाठी आमचे पाय धावतात, तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं त्या दिवशी समजायचं आता आपण माणूस उरलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपल्याला माणूस व्हायचंय का यंत्र व्हायचंय मला वाटतं हे आपण ठरवायला हवं. जगणं जर सुंदर करायचं असेल ना, चरण कमळ दळू रे भ्रमरा. ज्ञानोबरांनी सांगितलं संतांच्या चरणाजवळ जावं लागेल. आणि संतांच्या चरणाजवळ जायचं म्हणजे फक्त देवदेव किंवा संतांची पूजा नव्हे, संतांनी जो संदेश दिला त्या संदेशावरून आम्हाला चालता येईल का? संतांनी जो मेसेज तुम्हाला मला दिला तो मेसेज आम्हाला समजून घेता येईल का? काय तुकोबरायांचं असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. इथं बसलेली सगळी तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात आणि तुकोबरायांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलंय असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आम्ही हे लक्षात घेत नाही, आम्ही फक्त मंदिराच्या दारात जाऊन उभे राहतो, देवाच्या पायावरती डोकं ठेवतो आणि देवा हे मिळेल का, देवा ते मिळेल का. देव अशानं एखाद्या हार नारळामध्ये प्रसन्न होणारा नाहीये. तू इतका सोपा आणि इतका स्वस्त आहे का? आपल्याला त्याच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर सत्कर्माच्या माध्यमातूनच पोहोचावं लागेल. कर्म, भगवान श्रीकृष्ण कर्मयोग सांगतात. सगळ्या अहो सावता महाराजांनी शेतामध्ये काम करत असताना ते मंदिरात जाऊन तासनतास बसत नव्हते. याचा अर्थ मी असं म्हणत नाही मंदिरात जाऊ नका दर्शन, तो प्रत्येकाच्या आपापल्या श्रद्धेचा भाग आहे. पण सावता महाराज तिथे शेतात दिवसभर काम करायचे आणि पाटानं पाणी निघालं तर त्या पाण्याला ते म्हणायचे की बाबा असा थेट माझ्या पांडुरंगापाशी जा. ज्या पिकापाशी पाणी जातं, ज्या पाना फुलांपाशी पाणी जातं, त्याच्याच सावता महाराजांनी भगवंत पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. खरं तर सावता महाराज म्हणजे कर्मयोग सांगणारे संत आहेत आणि आपण हे समजून घ्यायला हवं. आणि स्वतःच्या कर्मातून स्वतःच्या कष्टातून सावता महाराजांनी असा अधिकार प्राप्त झाला की भगवंत पंढरपुरावरून सावता महाराजांना भेटायला आरणला यायचे, अशी कथा सांगितली जाते. मला वाटतं साधू संतांनी असं कधीच सांगितलं नाही की तुम्ही संसार करू नका, संसाराचा त्याग करा किंवा अमुक एक गोष्ट करा म्हणजे तुम्हाला भगवंत मिळेल. अरे ज्ञानोबरांनी सांगितलं ज्ञान दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. ज्ञानोबराय सांगतात दुरितांचं तिमिर हटलं पाहिजे, ज्यांच्या मनामध्ये अंधकार आहे पाप आहे ते दूर झालं पाहिजे, अज्ञान दूर झालं पाहिजे. आणि हे अज्ञान दूर करायचं असेल तर काय करावं लागेल? आजच्या मितीला तुमच्या माझ्यासमोर शिक्षण सोडून दुसरा कोणता पर्याय उपलब्ध आहे? पोरांनो आज जर आपल्याला आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल, शिक्षण सोडून दुसरा पर्याय तुमच्या माझ्यासमोर उपलब्ध नाही. आणि म्हणून शिक्षण, आजच्या मितीला तुम्ही हे जे तुमचे शाळा कॉलेजमधले दिवस आहेत ना, आज तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे कॉन्सन्ट्रेट करा. थोडंसं तुम्ही गांभीर्यानं तुमच्या शिक्षणाकडे बघा.
हे 5-10 वर्ष जर तुम्ही कष्ट केले ना, पुढचा सगळा प्रवास सुंदर आहे. पूर्वीनं उद्या जर तुमच्यापैकी कोण कलेक्टर झालं, लाल दिव्याच्या गाडीत बसून येईल इथे कॉलेजला यायला. आम्ही जेवढे स्टेजवर बसलेलो आहोत ना, आम्ही सगळे तिथे तुमच्या स्वागताला उभे राहू. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. तुम्ही साध्या तुमच्या सहीनं एखाद्या माणसाचं भविष्य बदलून जाईल, एखाद्या गावाचं एखाद्या तालुक्याचं चित्र बदलून जाईल. आणि हे अधिकार पोरांनो तुमच्याकडे यावेत यासाठी तुम्हाला करायचंय का? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा, तिकडचा डोंगर उचलून इकडे ठेवायचा? तुम्हाला आत्ता फक्त आणि फक्त तुम्हाला तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. मग मागे बसून काहीतरी जोक क्रॅक करणं, त्याच्यावरती आत्ता 4 लोक हसतील, आपल्याला हे सगळं छान वाटतं. मी म्हणत नाही कॉलेजमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासच केला पाहिजे. अरे मैदानावर जा, खेळा, लॅबोरेटरीमध्ये जा, काही प्रयोग करा, लायब्ररीमध्ये जा, चांगली पुस्तकं वाचा. पण कर्म, भगवान श्रीकृष्ण कर्मयोगाचे पुरस्कर्ते आहेत आणि सगळ्या साधू संतांनी कर्माला महत्व दिलं. म्हणून जगात आहे ना आज, कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं जर असेल तर तुम्ही तुमच्या कर्माला घाबरा, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं. आणि एकदा का कर्म वसुलीला आलं, तिथे कुणाचाच वशीला चालत नाही. आणि मग तुमचं कर्म जर सुंदर असेल, तुमचं काम जर चांगलं असेल, तर मग परमेश्वरही तुमच्या मदतीला धावून येतो. तुम्ही जनाबाईंचं चरित्र वाचा. संत जनाबाई आपल्या भक्तीतून त्यांनी असा काही अधिकार प्राप्त केला की असं सांगतात की जनाबाई जेव्हा जात्यावरती दळायला बसायच्या, दळण दळायला, साक्षात पांडुरंग परमात्मा जनाईला मदत करायला यायचे. आणि जनाई जसं म्हणायची ना, ये रे बा विठ्ठला, ते जात्यावरती ओव्या दळता दळता जनाबाई जसं म्हणायच्या ये रे बा विठ्ठला, भगवंतही तिच्या पाठीमागे म्हणायचे ये रे बा विठ्ठला. एक दिवशी जनाबाई विचारते, अरे देवा, मी म्हटलं ये रे बा विठ्ठला तर ठीक आहे, पण तू साक्षात पांडुरंग परमात्मा विठ्ठल आहेस आणि तूच म्हणतो ये रे बा विठ्ठला. तेव्हा भगवंत सांगतात, जना तू जशी आहेस ना मला तसंच व्हावंसं वाटतं, तू जसं म्हणतेस ना मला तसंच म्हणावंसं वाटतं. चोखोबाची गुरे राखतो, नामयाची खीर चाखतो. अरे नामदेवरायांच्या भक्तीसाठी आपलं पोरग आपल्या हातून लवकर जेवत नाही. पोराला जीव घालायचं म्हणलं तर त्याच्या पाठीमागं तासभर फिरावं लागतंय. आणि कथा सांगते, नामदेव महाराजांनी खीर घेऊन गेले भगवंताला आणि नामदेवरायांचा अट्टहास, नामदेवरायांचे प्रयत्न पाहून भगवंताला येऊन त्यांची खीर खावी लागली. चोखोबा महाराजांना त्यांची गुरं राखायला भगवंत येऊन मदत करत होते. या सगळ्या कथांचा मतितार्थ तुम्ही या चमत्कारांमध्ये फक्त अडकू नका. याच्या पाठीमागचा मतितार्थ तुम्ही लक्षात घ्या. याच्या पाठीमागचा मतितार्थ आहे, तुमचं कर्म जर चांगलं असेल तर भगवंताला तुमच्या मदतीला धावून यावं लागतं. पण भगवंत कधी मदतीला आला हे कळलं पण पाहिजे. नाही तो येईल, तो येईल या आशेमध्ये. अरे देव असा, तुम्ही जसं चित्रात बघताय भगवान शंकर तुमच्या मदतीला येणार म्हणजे हातात त्रिशूळ वगैरे घेऊन येणार, असं नाही. तुम्हाला मदतीला येणारी तुमच्यातली ही माणसं भगवंतापेक्षा वेगळी आहेत का? तुम्ही जेव्हा पुण्यात पहिल्यांदा शिकायला आला तेव्हा कुणीतरी तुम्हाला रूम दिली असेल राहायला, तुमच्याकडे फी भरायला पैसे नव्हते, त्यावेळेस एखादा मित्र तुमच्यासाठी धावून आला असेल. माणसांमध्ये भगवंत आम्हाला ओळखता येईल का? एकाची अशी देवावरती खूप श्रद्धा होती, पूर आला आणि मग म्हटला देव मदतीला येईल. अनेक जण त्याच्या मदतीला आले पण हा म्हटला नाही, देव आल्याशिवाय मी इथून निघणार नाही. आपल्याला गोष्ट माहित आहे सगळ्यांना, शेवटी मंदिराच्या वरती जाऊन उभा राहिला, एक नाव भरधाव वेगानं आली, बाबा रे बस या नावेमध्ये, चल मी सोडवतो पलीकडे, नाही देव आल्याशिवाय नाही. थेट कळसावरती चढला, पाणी वरती वरती येत होतं, शेवटी वरतून एक हेलिकॉप्टर आलं, त्यानं दोर सोडला, बाबा पकड वरती ये, नाही देव आल्याशिवाय नाही. शेवटी नाकातोंडाशी पाणी आलं, मरण पावला, वर गेला. वर गेल्यानंतर देवाला म्हटला, देवा मला एकदा फक्त तू खाली पाठव. म्हणले का? नाही मला सगळ्यांना ओरडून सांगायचंय, देव तुमच्या मदतीला कधी येत नाही. तेव्हा देवानं सांगितलं, राजा तुला देव येत नाही हे सांगायला खाली जायचंय. राजा तुला जे सुरुवातीला 4-10 जण जे मदतीला आलते ते कोण होते? नाव घेऊन येणारा कोण होता? हेलिकॉप्टर पाठवणारा कोण होता? तुला ओळखता आला नाही, याला मी काय करणार? भगवंत तुमच्या मदतीला येतो पण आपल्याला ओळखता येत नाही. तुकोबारायांनी फार गोड सांगितलं, आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. तुकोबाराय फार धाडसानं हे विधान करतात. मला वाटतं भगवंत चराचरात आहे, तो आपल्या सगळ्यांमध्ये आहे. तुमच्या आत असलेला भगवंत आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि म्हणून कर्माला प्राधान्य द्या, कर्माला महत्व द्या आणि चांगलं कर्म करत आपण आपली स्वप्न पूर्ण करावीत, आपण आपल्या धुंदीत, आपण आपल्या मस्तीत राहावं.